नमस्कार, मी दिपाली. कुक विथ दिपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कुक विथ दिपाली यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे माझ्या ऑनलाईन आलेल्या नवीन रेसिपी व्हिडिओचे अपडेट त्वरित मिळेल. कुक विथ दिपाली यूट्यूब चॅनलच्या डिटेल रेसिपी www.chivda.org या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. आज आपण पाहणार आहोत टेस्टी अँड फ्लफी अंडा भुर्जी रेसिपी. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे मीठ, 4 अंडी, कोथिंबीर, 1 टोमॅटो बारीक कापलेला, 1 कांदा मीडियम कापलेला, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा पावभाजी मसाला. प्रथम पॅनमध्ये कांदा परतून घेऊया. कांदा मी जास्त बारीक नाही कापलेला. कांदा हलकासा लालसर झाल्यानंतर वरतून तेल टाकूया. तेलामध्ये कांदा तळून घेऊया. त्यानंतर यामध्ये टाकूया बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या. त्या पण तेलामध्ये छान तळून घेऊया. आता टाकूया हळद. कांदा हळदीमध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झालेला आहे. आता टाकूया हा बारीक कापलेला टोमॅटो. चमच्याने मिक्स करूया. वरतून चवीसाठी मीठ टाकूया. मीठ चमच्याने मिक्स करून देऊया. आता आपण यामध्ये टाकूया लाल तिखट आणि हा पावभाजी मसाला. आता हे सर्व मिश्रण चमच्याने एकजीव करूया. टोमॅटो छान शिजलेला आहे. शेवटी 1-1 अंडी फोडून यात टाकूया. ही फोडून घेतलेली अंडी लगेचच मिक्स न करता 2 ते 3 मिनिटांनंतर मिक्स करून घेऊया. यामुळे होतं काय तर आपली अंडा भुर्जी फ्लफी दिसते आणि मीठ अगोदरच टाकल्यामुळे ती ओलसर पण होत नाही. आता वरतून टाकूया ही बारीक कापलेली कोथिंबीर. 2 ते 3 मिनिटे भुर्जी चमच्याने खालीवर करून घेऊया. अंडा भुर्जी तयार आहे. गॅस बंद करूया. आता ही भुर्जी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. ही अंडा भुर्जी आपण पावासोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकतो. अशी ही टेस्टी अँड फ्लफी अंडा भुर्जी रेसिपी घरी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. कुक विथ दिपाली यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व शेजारी असलेला बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे माझ्या ऑनलाईन आलेल्या नवीन रेसिपी व्हिडिओचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल.